मार्किंग पंच आपल्याला इंजिनिंग वर्कशॉप मैसूर शॉपमध्ये ज्यावेळेस मार्किंग केलेला जो जॉब आहे मार्किंग केलेला जो जॉब आहे तो कायमस्वरूपी राहावा टिकण्यासाठी ह्या मार्किंग पंचचा त्या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो त्याच्या साह्यानं परमंट खून त्यावर केली जाते ह्या कशा साहाय्यानं मार्किंग पंचच्या साह्यानं आता आपण वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉबवर आपल्याला मार्किंग करावी लागते मग मार्किंग केल्यानंतर त्याच्यावर आपण काय करतो मार्किंग करताना काय करतो की मार्किंग मीडियाचा लेप देतो मार्किंग मीडियाचा लेप देतो लेप दिल्यानंतर त्याच्यावर आपण मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर मग ऑपरेशन करत असताना कुलंडचा वापर करावा लागतो कुलंडचा वापर करत असताना मग ज्यावेळेस केलेली जी मार्किंग आहे ती मार्किंग काय होऊ शकते पुसून जाऊ शकते पुसून जाऊ शकते मग केलेल्या प्रमाणे आपण जॉबवर ऑपरेशन कसं करणार आहे हाऊ टू पॉसिबल आहे नाही मग अशा वेळेस आपल्याला केलेली मार्किंग ती कायम राहावी यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं पंचिंग केलं जातं त्या ठिकाणी काय केलं जातं पंचिंग केलं जातं तर ही जी पंचिंग आहे पंच जो आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं मॉडेल पण आहे आपल्याकडे अशा प्रकारे काय आहे हा पंच आहे मार्किंग पंच ओके जितला सर्वांना हां हां तर अशा प्रकारे हा जो मार्किंग पंच जो आहे तर तो हाय कार्बन स्टीलपासून तयार केलेला असतो कशापासून तयार केला असतो हाय कार्बन High स्टीलपासून तयार केला असतो याला काय या केलेलं असतं हार्निंग टेम्परिंग करून कठीण केलेलं असतं हार्निंग टेम्परिंग करून कठीण केलेलं असतं आणि समोरच्या भागाला ग्रँडिंग केलेलं असतं जेणेकरून ते शार्पनेसपणा यावा पंच व्हावा ह्या दृष्टीने तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पंच आहेत पंच एकूण तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात प्रकार त्यामध्ये जे आहे की सेंटर पंच डॉट पंच आणि प्रिक पंच असे तीन पंच त्या असणाऱ्या उपयोगितेनुसार उपयोगानुसार ते ते त्या ठिकाणी वापरले जातात ते ते त्या ठिकाणी काय केलं जातं वापरले जातात तर हा जो सेंटर पंच जो आहे हा जो सेंटर पंच जो आहे तो सेंटर पंच ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पुल्लीवर ज्यावेळेस मार्कआउट करायचं असतं मार्कआउट करायचं असतं त्या ठिकाणी आपल्याला त्या सेंटर पंचसाह्यानं काय केलं जातं की त्या ठिकाणी पंच केलं जातं त्या ठिकाणी के के पंच केलं जातं कशा सह्याने सेंटर पंचसाह्याने किंवा आपल्याला ड्रिलिंग करायचं आहे काय करायचं आहे डिलिंग करायचं आहे करण्यासाठी लोकेट होलसाठी पॉईंट घेण्यासाठी आपल्याला ह्या सेंटर पंचसाह्यानं काय केलं होतं की त्या ठिकाणी ड्रिलिंगच्या पॉईंटला काय केलं जातं पंच केला जातो ज्यावेळेस आपल्याला ड्रिलिंग करायचं असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लोकेट पोझिशन किंवा लोकेशन मिळवण्यासाठी ह्या पंच सेंटर पंचचा त्या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो परंतु हा जो सेंटर पंचचा जो असणारा जो अँगल आहे तो आहे कितीचा असतो नाइंटी डिग्रीचा असतो किती डिग्रीचा असतो सेंटर पंचचा अँगल किती असतो नाइंटी डिग्रीचा पॉईंट अँगल आहे हे ना पॉईंट अँगल नाइंटी डिग्रीचा त्यानंतर डॉट पंच डॉट पंच, दौट पंच. आता डॉट पंचसहाय्यानं काय केलं जातं की पंचिंग केलं जातं ज्यावेळेस जॉबवर जा मार्किंग केलेलं असतं ती मार्किंग पुसून जाऊन कायमस्वरूपी राहावी यासाठी त्या ठिकाणी डॉट पंचसहाय्यानं डॉट पंचिंग केलं जातं आणि त्या डॉट पंच जो असणारा सेंटर अँगल आहे तो आहे साठ डिग्री तो किती आहे साठ डिग्री आणि पीक पंच जे आहे आता हा जो डॉट पंच आहे विद्यार्थी मित्रांनो डॉट पंच आहे त्या असणाऱ्या जॉबवर जॉबच्या आकारानुसार जॉबच्या आकारानुसार ते आपल्याला जवळपास दोन मिलीमीटर ते तीन मिलीमीटर ह्या असणाऱ्या अंतरावर ते पंची करणं आवश्यक आहे जॉब जर लहान असेल तर एक मिलीमीटरसुद्धा आपल्याला करावं लागतं एक मिलीमीटर दोन मिलीमीटर तीन मिलीमीटर त्या असणाऱ्या जॉबच्या आकारानुसार जॉब तो मोठा असेल त्यानुसार त्या ऑपरेशननुसार त्यालासुद्धा मग त्याला ते अंतर वाढवलं जातो अशा प्रकारे आपल्याला कायमस्वरूपी आपण म मार्किंग करण्यासाठी मार्किंग टिकून राहावी म्हणून त्या ठिकाणी पंचिंग केली जाते त्यानंतर प्रिक पंच जो आहे प्रिक पंच लहान असे म्हणजे आपलं म थिकनेसला कमी असणारे जे जॉब आहेत फॉर एक्झाम्पल सीट मेटल म्हणता येईल की नाही सीट मेटल म्हणता येईल म्हणजे काय पत्रा पत्रावर जे नक्षी काम करायचं असेल किंवा डिवायडरला लोकेशन मिळवण्यासाठी त्याला त्याचा लेग त्यामध्ये लोकेट करण्यासाठी त्या असणाऱ्या पिक पंचचा त्या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारं जे सर्कल असेल हाफ सर्कल असेल ते आपल्याला काय करता येतं त्याच्या सह्याने आपल्याला काढता येतं तर अशा प्रकारे हा जो आ, मार्किंग पंच जो आहे तो मार्किंग पंच त्याचे जे, जे? सायजेस आहे सायजेस जनरली आप बाजारामध्ये किंवा आपल्या वर्कशॉपमध्ये इंजिनिअर वर्कशॉप मीशॉपमध्ये जनरली ही जी साईजेस वापरली जाणारी साईज आहे ती शंभर मिलीमीटरच्या असणाऱ्या साईजमध्ये असणारे जे पंच आहे ते वापरले जातात किंवा मग त्याचे साईजेस जे आहेत शंभर दीडशे दोनशे अशा प्रकारे असणाऱ्या सायजेसमध्ये हे असणारे मार्किंग पंच उपलब्ध असतात तर ह्या असणाऱ्या मार्किंग पंचच्या बॉडीवर काय केलेलं असतं करून नर्लिंग प्रक्रिया केलेली जेणेकरून हाताच्या बोटाची जी ग्रीप आहे बोटाची जी ग्रीप आहे त्याला चा चांगल्या प्रकारे मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पंचिंग करत अस करत असताना तो हातातून निष्ठून अपघात होऊ नये किंवा निष्ठू कुणाला लागू नये हा त्याच्या पाठीमागा उद्देश आहे जेणेकरून चांगली ग्रीप मिळावी हाताला म्हणून त्याच्या बॉडीवर काय केलेलं असतं हे पहा हे नर्लिंग केलेलं असतं नर्लिंग प्रक्रिया केली असते तर अशा प्रकारे याचं काय आहे की आकार प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या प्रकार अशा प्रकारे पंचिंगसाठी याचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो ओके ठीक